आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय, माहिती जाणून घेतोय की कोरोनाचं हे संकट, त्यातल्या त्यात गणेशोत्सव, त्याची तयारी आणि त्यावरती लादण्यात आलेले निर्बंध, या विषयाला घेऊन गणेश मंडळ जी ती अस्वस्थ आहेत. जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत. प्रणाली, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून खरं तर गणेश मंडळांचं म्हणणं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, वेगवेगळे मुद्दे राज्य सरकारसमोर मांडतोय. आत्ता या क्षणाला कार्यकर्त्यांच्या भावना देखील टोकाच्या असू शकतात, काय म्हणणं आहे त्यांचं? मी सध्या मुंबईच्या चिंचपोकळी परिसरातल्या चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आहे. गेली 2 वर्ष, म्हणजे गेलं वर्ष आणि हे वर्ष, खरं तर या सगळ्याच मंडळातल्या पदाधिकाऱ्यांसाठी म्हणावं तितकं चांगलं झालेलं नाही, कारण दरवर्षी मोठ्या उत्साहात ते उत्सव साजरा करत होता असतात. यावर्षी तर खरं यांच्या गणपती बाप्पाचं हे 102वं वर्ष आहे. मला सांगा की आता निर्बंध लादण्यात आलेले आहे, या निर्बंधाबद्दल आपली प्रतिक्रिया काय? निर्बंध जे मार्गदर्शक सूचनावली जी 29 जून 2021 रोजी शासनाकडून जाहीर करण्यात आली, त्यानुसार प्रत्येक मंडळामध्ये गणेशोत्सव मंडळ हे असं जसं वातावरण होतं, कुठेतरी मंडळांना आशा होती की ह्या निर्बंधात काहीतरी शिथिलता येईल, बदल होईल. परंतु आता महिना राहिला, 1-30 दिवस आहे तोंडावरती आहे गणपती, तर असं शक्यता कुठे वाटत नाही. प्रत्येक मंडळाला वाटत होती की उंचीमध्ये कुठेतरी बदल व्हावा, त्या उंचीमध्ये बदल होईल असं काही वाटत नाही. पण शासनाने जे निर्बंध लादण्याच्या अगोदर गतवर्षी प्रत्येक मंडळाला विश्वास घेतलं होतं, तसं कुठेतरी विश्वासात किंवा चर्चा न करता जे निर्बंध लादले ते कुठेतरी आम्हाला मंडळाला मान्य नाही होते. केवळ मूर्तीची उंची नाही तर सजावटी, जाहिराती यांच्यावर सुद्धा निर्बंध आहे, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? तशी समन्वय समिती किंवा गणेशोत्सव मंडळ यांची एक संयुक्त मीटिंग झाली होती, त्यावेळेला आम्ही तो मुद्दाही उपस्थित केला होता. जाहिरातीवरती जी बंदी आणलेली आहे, जाहिरातीवरती बंदी जर आणली असेल तर गणेशोत्सवाचा मुख्य स्रोत जो उत्पन्नाचा स्रोत असतो जाहिरात, देणगी व वर्गणी. परंतु गतवर्षी बऱ्याचशा मंडळांनी वर्गणी व देणगी स्वेच्छेने घेण्यासाठी प्रत्येकाने आग्रह होते, परंतु जाहिरातीवर बंदी आणणं म्हणजे जर उत्पन्नाचा स्रोत नसेल तर जे उत्सव असतात ते उत्सव साजरे करणं पण कठीण होऊन जातं. व ह्या 11 दिवसाच्या उत्पन्नावरती मंडळाच्या बरेचसे उपक्रम असतात, सामाजिक उपक्रम असतील, वैद्यकीय उपक्रम असेल, हे साजरे केले जातात. मी आता आपल्याला यांचं कार्यालय यासाठी दाखवत नाही, कारण यांच्या कार्यालयामध्ये पूर्ण पूरग्रस्तांना जी मदत केली जाते त्याचं सामान ठेवलं आहे. म्हणजे ह्या ज्या जाहिराती मिळतात याच्यावर जे अनेक सामाजिक उपक्रम चालतात त्यामध्ये पूरग्रस्तांना मदत, दुष्काळी भागाला मदत असे सुद्धा उपक्रम असतात. तू तरुण म्हणून सांग, तुला काय अपेक्षा होती? डोस पूर्ण झाले असेल, किमान त्यांना तरी परवानगी द्यायला हवी होती असं वाटतं? एक तरुण म्हणून नेहमी असं वाटतं की आपला उत्सव जो होतो आपली परंपरा आपल्याला जपता आली पाहिजे, आणि त्यासाठी गणेशोत्सव हा लालबागचा एक लालबागची ओळख आहे. ती मागच्या 2 वर्ष सध्या आपल्या कोरोनामुळे निर्बंध आहेत त्यामुळे साजरी करता येत नाही आहे. तर कुठेतरी शासनाने आता गेल्या वर्षीची परिस्थिती वेगळी आणि यावर्षीची परिस्थिती वेगळी, तर शासनाने कुठेतरी निर्बंध थोडे शिथिल करायला हवे, जेणेकरून आपल्याला आपली संस्कृती परंपरा आपल्याला जपता येईल. पण तसं शासनाकडून काहीच होताना दिसत नाही आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? निर्बंध थोडे शिथिल करायला हवे होते. हो, शिथिल तर व्हायलाच हवे होते, कारण हेच एक तर मूर्तीचं पहिलं मूर्तीवर मूर्तीकारांचं जनजीवन जे त्यांचं जे रोजगार होतं त्याच्यावर परिणाम पडलेला आहे, दुसरं उत्सवावर त्याच्यामुळे परिणाम पडणार आहे. म्हणजे त्यांचं एकच म्हणणं आहे की उत्सव काही हा दरवर्षी येणारी गोष्ट नाही आहे, वर्षामध्ये एकदाच हा उपक्रम चालत असतो आणि त्याच्यावर सगळं गणित अवलंबून असतं, आणि निर्बंध घातल्यामुळे त्यांचं सगळं आर्थिक गणित त्याचबरोबर त्यांचा उत्साह या दोन्हीवरही मोठा परिणाम होणार आहे. बरोबर. कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या या सगळ्या निर्बंधांच्या विषयाला घेऊन वेगवेगळ्या आहेत. जाऊयात आपल्याबरोबर आहेत गणेश मंडळाचे पदाधिकारी आरजी भट. आरजी भटजी, आपलं काय म्हणणं आहे उत्सवाच्या संदर्भात? जे काही निर्बंध लादण्यात आलेले आहेत, गेल्याही वर्षी उत्सव होऊ शकला नाही, त्याच्याही अगोदर जर आपण बघितलं तर या उत्सवावरती कोरोनाचं सावट जे होतं ते कायम होतं. यंदा बघायला गेलं तर मुंबईमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जी आहे ती चांगल्या प्रमाणात घटलेली आहे, असं असताना हे निर्बंध हटवायला हवेत, कमी करायला हवेत असं आपल्याला वाटतं का? नमस्कार, मी GSB सेवा मंडळ किंग सर्कलच्या वतीने बोलतोय. शासनाने जे निर्बंध केलेत आम्हाला पण आमच्या मंडळाला पण वाटते थोडीशी शिथिल करायला पाहिजे. आमच्या इथे लाखो भाविका दररोज गणपतीच्या उत्सवामुळे गणपतीच्या उत्सवाच्या वेळे येऊन त्यांचे नवस करतात. गेल्या वर्षी कोणालाही आम्ही दर्शन दिलं नव्हतं, ऑनलाईन मार्फत दर्शन दिलं होतं. आम्हाला वाटलेलं की ह्या वर्षी थोडीतरी शिथिल होऊन
आम्हाला आमचं भाविकांना आमचं गणरायाचं दर्शन घेऊन त्यांचे नवस फेडण्याचा एक चान्स मिळेल. आता सध्याच्या परिस्थिती बघितलं तर कोरोनामध्ये थोडस नंबर्स म्हणा एकदम कमी झालेले आहेत. आम्हाला आतापर्यंत आता अजूनही विश्वास आहे की शासन याच्यामध्ये थोडस लक्ष घेऊन थोडीशी शिथिलता देऊन आमचा गणरायाचा उत्सव चांगल्या प्रमाणे आणि आमचा मुंबईचा एक आराध्य दैवत आणि विघ्नहर्ता आहे. जे विघ्न जे करोनाचा आलेलं आहे आम्ही त्या विघ्नहर्ताला आम्ही चांगल्या प्रमाणे पूजा करून आणि त्या जीएसबी मध्ये आमच्या जीएसबी मंडळामध्ये आमचा गणपतीचा फक्त आमचा पूजा वगैरे हवन वगैरे होत. आम्ही दुसरे कुठले आम्ही म्हणजे असे सांस्कृतिक म्हणजे वेगळे असं पद्धतीने आम्ही साजरा करत नाही. प्रत्येकांना माहिती आहे आणि आमचा सर्व भाविक नवसा नवस फेडण्याला येतात. नवसाला पावणारा विश्वाचा राजा म्हणून याला प्रसिद्ध आहे. तर आम्हाला असं वाटतं की अजूनही शासन थोडीशी शिथिलता देऊन आम्हाला ह्या गणेशोत्सवाला या वर्षी चांगलाच एक उत्सव साजर करण्याला संधी दिली जावी असं आपलं म्हणणं आहे. जाऊयात भाजपचे आमदार महेश चौगुले देखील आपल्या बरोबर आहेत. महेश चौगुलेजी, आता या पुढे जाऊन जर हे निर्बंध कायम राहत आहेत तर काय भूमिका असणार आहे आपली? भूमिका काय, पण एक पहिले बोलतो, भूमिका तर आमची आमचे वरिष्ठ घेतील आणि त्याला आम्ही फॉलोअप करणारच. पण एक तुम्हाला मी बोलतो का, आज आम्ही बघतो, आज गणेशोत्सव आम्ही करतो, आज आमचं स्वाभिमान मित्र मंडळ आहे त्याला जिल्ह्यामध्ये सर्व धर्म समाजांचा पुरस्कार भेट, कारण का आमच्या इथे हिंदू मुस्लिम सगळे बांधव येतात आणि त्यांना आम्हाला दरवर्षी आम्हाला पुरस्कार भेटतो. आणि एक दुसरीकडे सरकार काय करते, माझ्या इथे मुद्दामच हे करते की माझ्या इथे मुस्लिम बांधव जास्त असल्यामुळे आपसमध्ये लावून देण्यासाठी त्यांनी आता 15-20 दिवसाआधी ही बकरी ईद गेली, बकरी ईदला 38 कत्तल करण्याची परमिशन दिली. म्हणजे कुठलं हे करते ते, म्हणजे राणेजी जे बोलले ते जे बोलतात का हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न करतो, ते खरोखर आहे का करतात? मग त्यांना का परमिशन दिली गेली असं आपलं म्हणणं आहे. वेगवेगळे मुद्दे खरं तर या सगळ्या ह्याच्यातनं आपल्याला पुढे येताना दिसत आहेत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. सरकार कुठेही दुजाभाव करत नाहीये असं सरकारच्या वतीने काही प्रतिनिधी आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत. पण मात्र हे जे नियम आहेत जे लावले जात आहेत ज्यामुळे खरं याही वर्षी उत्सव जो आहे तो नीट पद्धतीने साजरा होऊ शकत नाही अशी तक्रार जी असा मुद्दा जो आहे तो भाजपच्या वतीने इथे मांडला जातो आहे. यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. माहिती मिळते.